लातूरमधल्या कीर्ती ऑइल कंपनीतल्या 9 कामगारांचा मृत्यू झालाय. टाकी साफ करत असताना विषारी वायूमुळे गुदमरून या 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. सर्व मृत कर्मचाऱ्यांचे मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेत. दरम्यान मिलच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले. लातूर MIDC मधली ही संपूर्ण कंपनी आहे. काल संध्याकाळी हा अपघात घडला. काही कर्मचारी सोड्याची टाकी साफ करताना साठी खरं तर टाकीमध्ये उतरले होते, पण खूप वेळ होऊन सुद्धा ते बाहेर आले नाहीत. म्हणून इतर कर्मचारी त्या टाकीमध्ये उतरले आणि ते सुद्धा विषारी त्या वायूमुळे बेशुद्ध झाले. रात्री उशिरा 9 कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. जवळपास 8 ते 9 लोकांची त्या ठिकाणी मध्ये अडकलेत असं आपल्याकडं ही झालेलं आहे. निश्चितपणे जे कुटुंब आहे ते कुटुंब या माझ्या कुटुंबास माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आहेत. जे काही त्यांच्यासाठी त्यांच्या इतर त्यांच्या भविष्यासाठी जे काही आपल्याला सहकार्य करावं लागेल ते त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल. आणि याचबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे लातूरचे रिपोर्टर विष्णू बुर्गे आत्ता आपल्यासोबत आहे. विष्णू, नेमका कधी हा संपूर्ण प्रकार घडलाय आणि आत्ता नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? निश्चितच लातूर मधील हा धक्कादायक प्रकार आहे. MIDC भागामध्ये कीर्ती ऑइल मिल आहे, जी तेल उत्पादन करणारी मोठी कंपनी आहे. यामध्ये जो तो टँक आहे तो टँक हा साफ केला जातो दर 1.5 महिन्याला आणि त्या कंत्राटी पद्धतीने 4 कामगार त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते. ते 4 कामगार त्या ठिकाणी काम करण्यासाठी गेलेले असताना ते वर येत नाही हे पाहून जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणचे ते कर्मचारी त्या ठिकाणी गेले आणि हे 9 असे एकंदरीत 9 जण त्या ठिकाणी गेले असता हे 3 घटना आहे. 3 वाजल्यापासून ते बाहेर येत नाही. ही सर्व घटना पाहून आरडाओरड झाली. त्यानंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी 5 वाजता दाखल झालं. त्यावेळेसपासून त्यांना वाचवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर जी यंत्रणा आहे ते राबवण्यात आली. मात्र 12 ते 1 पर्यंत यामध्ये त्यांना यश आलं नाही. त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी येऊन भेट दिली. पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी भेट दिल्याच्या नंतर योग्य पद्धतीने त्या ठिकाणी कार्यवाही सुरू झाली आणि 3 वाजता या सर्व त्या ठिकाणाहून मृतदेह हे बाहेर काढण्यात त्यांना यश आलेलं आहे. पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी ज्या नातेवाईकाशी बातचीत केली आणि संबंधित जे मालक आहेत त्यांच्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही केली जाईल असं त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. आणि ज्या हे मृत जे सर्व काही कामगार आहेत, कामगार मंत्री असल्याच्या नात्यानं जेवढी मदत करता येईल ते करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अगदी थँक्यू विष्णू या सविस्तर माहितीबद्दल.